रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्राची. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहूया सकाळच्या ताज्या बातम्या सह्याद्री गुड मॉर्निंग न्यूज मध्ये. एसटी महामंडळाचे कोरोना काळातील मागील 2 वर्ष अतिशय खडतड गेले आहेत. कोविड काळामध्ये एसटी महामंडळाच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. त्यानंतर अनेक महिने सुरू असलेला एसटीचा संप, याचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर देखील झाला होता. या सर्व गदारोळानंतर एसटी महामंडळाच्या सेवेवर परिणाम झाला होता. एकंदरीत सर्वच ठप्प झालं होतं. आता काही दिवसापासून एसटी सेवा सुरळीतपणे सुरू झाली आहे. तर महामंडळात नवीन एसटी बस दाखल होत नव्हत्या, तर जुन्या बसेसची अवस्था अतिशय वाईट झाली होती. या सर्व बाबी लक्षात घेत एसटी महामंडळाने पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात 700 नवीन बस दाखल करण्याचा निर्णय आता घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशातील 75,000 तरुणांना दिवाळीचं गिफ्ट देणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान आज देशातील तरुणांशी संवाद साधणार आहेत. यावेळी 75,000 तरुणांना नोकरीच्या नियुक्तीचं पत्र देणार आहे. त्यामुळे या तरुणांसाठी ही दिवाळी खास असणार असून विविध भरतीच्या विहित निवड प्रक्रियेतून निवडलेल्या या युवकांना नियुक्ती पत्राचं वाटप करण्यात येणार आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मनसेने दीपोत्सवाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे 3 दिग्गज नेते एकत्र आले. दिवाळी सणानिमित्ताने जाहीरपणे झालेल्या या राजकीय भेटीची चर्चा चांगलीच रंगली आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 वर्षापासून मनात घोळत असलेली इच्छा राज ठाकरे समोर मांडली आहे. मागील 10 वर्षापासून शिवाजी पार्क मैदानावर मनसेतर्फे दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. या दीपोत्सवाला अनेक जण भेट देतात. एकनाथ शिंदेंना देखील या दीपोत्सवाला भेट देण्याची इच्छा होती, त्यांनी ती व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील पहिला 105 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील इराई धरणात उभा राहणार आहे. त्यासाठी महानिर्मिती आणि सतलज जलविद्युत निगमचे करार झाला आहे. तर पुढील 15 महिन्यात या प्रकल्पातून वीज निर्मिती सुरू होणार असून त्याचा प्रति युनिटचा दर केवळ 3.93 रुपये असणार असून तेथे तयार होणारी वीज पुढील 25 वर्ष महानिर्मितीला पुरवली जाणार आहे. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील पोरसोडी गावात 1.5 महिन्यापासून एका पिसाळ्याला माकडाने धुमाकूळ घालत गावातील रसिका कृष्णा इराळे व लीला प्रभू भोंडे या 2 महिलांना चावा घेऊन गंभीर जखमी केल्याने पोरसोडी गावात दहशत निर्माण झाली होती. दोन्ही जखमी महिलांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून पिसाळेला हे माकड गावातील एजा करणाऱ्या लोकांवर हल्ला करत असल्याने साकोली वनविभागाला माहिती देण्यात आली होती. लोकांचा रोष पाहता वनविभागाने दखल घेत भंडाराचे सहाय्यक उप रक्षक यांच्या जलद बचाव कृती दलाला प्राचरण करण्यात आलं. माकडाने वन विभागाच्या वाहनाचे वाहन चालक अनिल शेंडे यांनाही पकडण्याच्या मोहिमेदरम्यान त्यांना देखील जखमी केले. अथक प्रयत्नानंतर पथकाने भंडाराचे वन परिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर व साकोलीचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अखेर धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला पकडून जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या बातमीसह वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय विमानतळ परिसरात गुन्हेगारी वृत्तीच्या चालकाची गुंडगिरी वाढू लागली आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची ते सर्रास फसवणूक करत असून सुरक्षा यंत्रणांनी अटकाव केल्यास ते दादागिरी करत असल्याचं चित्र आहे. 2 दिवसापूर्वी काही टाउन्सनं सेक्युअर वन या सुरक्षा सर्व्हिसच्या कंपनीच्या एका सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय विमानतळ परिसरात काही गुन्हेगारी वृत्तीच्या चालकांचा राबता आता कायम असतो. राज्यात आज 485 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. तर आज राज्यात 402 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू मात्र झालेला नाही.
तीन महिन्यापूर्वी आम्ही मोठे पर्यटन करून आलो आहोत, त्यामुळे नाशिकच्या पर्यटनाला चालना देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये म्हटलंय. नाशिकमध्ये स्थानिक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधान केलंय. तर मुख्यमंत्री यांनी हे विधान करताच सभागृहामध्ये एकच हशा पिकला होता. दरम्यान कार्यक्रमाला उपस्थित असलेले संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिकला राज्यातील सर्वाधिक किल्ले आहेत, त्याचे जतन संवर्धन व्हायला हवे ती आपली खरी संपत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात कसे गड किल्ले उभे केले असतील, हे गड किल्ले जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे असे संभाजीराजे म्हणाले होते. त्याच मुद्द्याला धरून बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी 3 महिन्यापूर्वी केलेल्या पर्यटनाची आठवण काढत गड किल्ले संवर्धनाबाबत महत्त्वाची भूमिका घेतली आहे. सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे स्वस्त धान्य दुकानात आनंदाच्या शीतेचं वाटप सुरू झालंय. तर चणा डाळ, रवा, साखर आणि तेल हे 4 जीन्स प्रत्येकी 1 किलो असं या आनंदाच्या शीतेत आहे. 4 जीन्स फक्त 100 रुपयात शीतपत्र धारकांना वाटप करण्यात येत आहे. हा शिधा मिळत असल्याने दिवाळीच्या खर्चात आम्हाला आधार मिळत असल्याची भावना सामान्यांनी व्यक्त केली आहे. 100 रुपयात कोण काय देणार, एक चण्याची डाळ ते 80 रुपये किलो, म्हणजे एवढं धान्य दिलं तर चांगलं केलंय सरकारने. काय गरीबाला कशी दिवाळी करून खाणार, मोठी लोक आहेत ती आणतील. महागाईची महागाई झाली, सर्व महागाई झाली. पनवेल परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेलेत. अनेक वाहने खोळंबली असून वाहनात पाणी गेलंय. पालिकेने गटाराची सफाई केली नसल्याने संपूर्ण पाणी तुंबलं आहे, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास आता सहन करावा लागतोय. या बातमीसह गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ते संपतोय, मात्र तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.